सॅटरडे संडे असल्यामुळे आमचं प्लॅन फ्लॉप झालं आणि आम्हाला परत आता निघावं लागतं. हॅलो, कसे आहात सगळे? सो आज आहे सॅटरडे, कोर्ट बंद, ऑफिस पण बंद आणि आता काहीतरी कुठेतरी जायचं असंच म्हण झालं की जाऊया फाल्गुनीला घ्यायला आलं. फाल्गुनी आईकडे मी कालच्या लाईव्हमध्ये आय थिंक सांगितलेलं. बघूया कुठे प्लॅन बनतोय. वीकेंड रेडी? बोलत असेल एक दिवस पण ना इकडे राहून देत लगेच येतो घ्यायला. ठीक आहे ना, बाहेर फिरायला ते पण एक आरामच आहे ना तुझ्यासाठी, नाहीये का बोल? बाहेर फिरणं तुला आराम नाहीये? कुठे घेऊन चाललीस आज मला? तू तुझ्या बर्थडेला घेऊन जाईल. आज नाही, आज तू मला घेऊन चाललीस. कुठे घेऊन जाशील पण? तर बर्थडेला मी काल लाईव्ह मध्ये बर्थडेला सांगितलंय की 12 वाजता एक्झॅक्ट जो मला विश करेल, म्हणजे माझ्या डेट कोणाला अजून माहिती आहे नाही माहिती आहे, पण जो पण विश करेल 12 वाजता तर पहिल्या 5 यांचे मी स्क्रीनशॉट टाकणार आहे. म्हणजे ते लोक विश केल्यानंतर स्टोरी करणार 12 वाजता विश केल्या, जे 5 मला पहिले विश असतील तर त्यांच्यासाठी मी माझ्याकडून काहीतरी छोटस गिफ्ट पाठवणार आहे. तर बघूया आता कोणाकोणाला लक्षात आहे. नाही मी सांगतो, त्या दिवशी मी आम्ही गेलेलो वाशीला तेव्हा मी फाल्गुनीसाठी थिओब्रह्मा घेतलेले आणि ते तिने खाल्ले आणि नेक्स्ट डे परत मी गेलो आणि मी तिला आवडतात म्हणून मी परत मी 2 घेऊन ठेवले. आणि आज आता मी जस्ट मुली काहीतरी आवाज होतो तर मी डॅशबोर्ड ओपन केलं, तो ओपन केलं तर मला ओरडायला लागला. तू त्या दिवशी थिओब्रह्मा खाल्लं आणि ते बॉक्स अजून गाडीतच टाकले. मी म्हणलं अरे मी टाकले आणि मला थोडस वेट सारखं जाणवलं. मग नंतर भाऊ बोलतो अरे मी नेक्स्ट टाइम, अरे हा, अरे सिरियसली मला लक्षात नव्हतं त्याची अवस्था कशी आहे पहिली गोष्ट. तरी पण चांगले आहेत ना? चांगले आहेत असं? सिरियसली मला लक्षात नव्हतं मी घेतले. मला वाटलं अरे मी काल उलट निखिलला ओरडलो की तो फाल्गुनी खाल्ला आणि बघ याच्यातच टाकले कचरा आणि फेकून पण नाही. माझा एक खूपच जास्त फेवरेट आहे ओवरलोड ब्राउनी. लास्ट टाइम अभिने आणलेलं पण ते चुकीचं आणलेलं, चोकूचं आणलेलं. तर तेव्हा मी त्याला बोलले की चुकीचं आणलंस. नाही ऍक्च्युली जाऊन देत नाही ना आतमध्ये, मला नाव नाही लक्षात आलं पटकन. सनीचा गो मंदिर चाललाय, सिंगरोगा मंदिर. तर ते इथे आल्यानंतर तर सांगतो की मी पप्पा यायचे आणि इकडे दर्शन घेऊन जायचे. सो फायनली पाणी पण मिळालंय. कधीपासून ऊन होत, मला वाटलं की आजचा पावसात फिरायचा हे गेला, पण आलाय चांगला. बऱ्यापैकी पाऊस आलाय जोरात, म्हणजे जिथे पण वॉटरफॉल दिसतं तिथे अभिमान तिथं उतरू या. म्हणजे अरे कोविड आहे त्याचा काही विचार कर, एवढं प्रत्येक वॉटरफॉल्सचे ते आठवण येते. एवढ्या वर्षापासून आपण फिरतोय तर आठवण येते त्या गोष्टी. आता खुश आहे? माझं हॅपीनेस जास्त कपड्यांमध्ये त्याच्यात आहे आणि माझं जास्त ट्रॅव्हलिंग. पण फिरायचं म्हटलं की लगेच एक पायावर मला सुद्धा आवडतो, खूप आवडतं, पण एवढं
त्याच्या पुढे तुमच्या फाल्गुनी दीदीचे नवीन कपडे बघाल आणि त्याची लिंक मागाल तर ते ऑलरेडी आता मिंत्रावरून शॉपिंग केली त्याच्यावरून आलेले आहेत. तर लिंक मागून आता मिंत्रावर सर्च करा मिळतील तुम्हाला. आता सेल चालू आहे तर सगळ्यांनी शॉपिंग करून घ्या. सेल चालू आहे तर शॉपिंग करून घ्या. मला त्याची अडवाईस आहे वा. आणि चांगला पाऊस मिळाला पण कुठे चाललो अजून पण आम्हाला माहित नाही की काय ओपन. ऍक्च्युली डायनिंग बंद आहे त्यामुळे थोडस चालू आहे पण बघू आता कुठे मिळालं डायनिंग. पण क्लायमेट छान आहे. क्लायमेट खूप छान आहे आणि आमचा सॅटरडे असाच चांगला जाणार आहे. तुम्ही हा संडेला म्हणजे उद्या बघणार आहे ब्लॉग. सॅटर्डे संडेला जर इकडे येण्याचा प्लॅन करत असाल ना तर हे बघून घ्या. लास्ट टाइम पण आम्ही आलेलो संडेला तेव्हा पण एवढीच ट्रॅफिक होती की आता तर त्याच्यापेक्षा जास्त आहे पण ठीक आहे. वर्थी ट्रॅफिक काय वाटतं तुला? आम्हाला माहिती ट्रॅफिक असते तरी आम्ही येतो. वर्थी आहे पण ट्रॅफिक. ज्या ठिकाणी आम्ही चाललोय अजून माहीत नाही. एक प्लॅन झालाय तुम्हाला दाखवू नक्कीच. माझ्या बरोबर राहून राहून डाळ पण आवडायला लागली आहे. मला जशी आवडते तशी मला पण आवडते. दे मला जरा बघा बघा. गेल्या अर्धा तासापासून आम्ही इकडे असंच अडकलोय. हाऊस म्हणजे आता जायचं आहे तर जायचं आहे बाकी काय माहित. सॅटर्डे संडे असल्यामुळे आमचं प्लॅन फ्लॉप झालं आणि आम्हाला परत आता निघावं लागतं. आमच्या मायदेशी परत चाललो. असं मायदेशी विदेशी नाही दुसरं प्लॅन करूया. हा म्हणजे आता कुठेतरी दुसरीकडे प्लॅन करूया. जे मी प्लॅन केलेला ते तर नाही झालंय. आता जाऊ द्या पुढच्या वेळेस नक्की. ब्युटिफुल कार आहे. कोणती कार आहे? गुरुस. तिला आता फोटो काढायला ते उतरवतो. एवढा भारी क्लायमेट आहे. ऐक ना तो पार्किंगचं बटन दाब आणि उतर. फोटो काढायचे आहेत ना तुला की नाही काढायचं? सो आता फक्त फोटो काढण्यासाठी थांबलोय. वर तर जाऊन नाही दिलंय. सॅटर्डे संडे मुळे बंद आहे आणि सगळं आम्हाला टर्न मारावं लागलं. मस्त वर जायचं प्लॅन आहे. ऑन द वे पण खूप छान ग्रीनरी आहे. माझे पण फोटो काढायचे फक्त बाकी काय नाही. जर तुम्ही वीकेंडचा प्लॅन करत असाल टायगर पॉइंट किंवा एम बी व्हॅली तिकडे सगळं जायचं तर बंद आहे. बिलकुल पण चालू नाहीये. बट देन यू कॅन कम. विलाज वगैरे असतील तुमचा स्वतःचा बंगलो असेल किंवा विलाज असेल तर तुम्ही येऊन. रेस्टॉरंट पण अवेलेबल नाहीयेत म्हणजे क्लोजच आहेत. म्हणजे फक्त इनहाऊस साठी अवेलेबल. इनहाऊस मध्ये ज्यांनी हॉटेल बुकिंग केलेलं आहे त्यांच्यासाठीच फक्त रेस्टॉरंट ओपन आहेत. आणि हे सेम लास्ट सॅटर्डे संडे सुद्धा सेमच होत ना. हो पण पुढचे रेस्टॉरंट म्हणजे जे शीतलदा ढाबा किनारा विलाज हे टेक अवे देत आहेत. पण इथून लोणावळ्यामधून म्हणजे डायनिंग कोणाकडेच. हा डायनिंग कोणाकडेच नाहीये. आणि तुम्ही जर विचार करत असाल मुंबई वरून तिकडे जायचं तर तिकडे पण ट्रॅफिक आहे. कुमार रिसॉर्टच्या इकडे भयंकर ट्रॅफिक आहे. आणि आता आम्ही रिटर्न निघालो. खंडाळ्यामध्ये पण तुम्हाला आता ट्रॅफिक दाखवतो. रिटर्नच्या रोडला पण एवढी ट्रॅफिक आहे. तर थांबलोय. सगळा प्लॅन फ्लॉप झालाय माझा. इकडे आस्वाद मिसळ दिसते फक्त खाण्यासारखी. तिकडे पण आता काय पण एवढी ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतरच खायचं काहीतरी प्लॅन करायचं. तोपर्यंत आमचा चकना आयटम चालू आहे. खाणे का गाडी नाही. या क्लायमेट मध्ये भजी
पार्सलचा स्वाद घेतो. आता काय करणार आणि एवढ्या आम्ही हे खाल्लं तिकडे कॉर्न खाल्लेत भजी. भूक तर लागली आहे. चांगले इकडे खूप चांगला कारमॅट बाहेर कारमॅट एवढा चांगला झाला ना. आपण पुढे उतरूया आता ब्रिजच्या इकडे. हे आता घे ब्रिजच्या इकडे आता उतरणार आणि मग असे जे फोटो काढलेत आता मी काढणार. मुलींचे फोटो किती पण काढा तुम्ही कोणताच फोटो आवडत नाही. म्हणजे 100 फोटो मधून एखादा फोटो आवडला तर नाहीतर नाही. मी आधीच शूट केलं हिला माहित नाही. चांगला फॉग आहे आणि गरम गरम भजी आणि थंड थंड वारा. गरम गरम भजी आणि थंड थंड वारा. खूप यम्मी म्हणजे खूप जास्त यम्मी आहे असं वाटलं. अजून एक प्लेट घ्यायची खूप भूक लागलेली तशी. पण आता आम्ही मँडेटरी इथून आंबा नाही तर पेरू घेणारच होतो. आणि तुला कॉर्न हवं आहे का? कॉर्न पण तिचं कॉर्न असतं आणि माझं आंबा आणि पेरू असतं. तिकडच्या पेक्षा इकडे छान वाटतंय ना. एवढं छान वातावरण आहे बघ इकडे बघ. पूर्ण फॉगच फॉग झाला. जर्नी आमची संपलेली आहे. तर आम्ही जाऊन आलो तरी पण खाल्लं नाही, फक्त भजी खाल्ले आणि अजून काय खाल्लं कॉर्न खाल्ले थोडेसे. भूक लागली. आता बघतो रोडला कुठे टेक अवे मिळतंय का कोणत्या हॉटेलला. मिळालं तर ठीक, नाही तर मग घर जिंदाबाद, शेफ पालगुनी जिंदाबाद. घरी पोचलोय आणि झाली एक शॉर्ट ट्रिप आमची. अशीच एक राऊंड अप झालेला आहे. ॲक्च्युली खूप ट्रॅफिक होती त्यामुळे आम्हाला जायला नाही मिळालं. मी तिला एक सरप्राईज कॅफेमध्ये घेऊन चाललेलो. नवीनच कॅफे ओपन झाला आहे. मी नाव नाही सांगणार पण मी नक्कीच नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तिच्यासाठी सरप्राईज आहे म्हणून मी नाव नाही सांगणार आहे, बाकी काही नाही. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. छोटासाच ब्लॉग आहे पण कसा वाटला ते पण सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि असंच प्रेम आमच्यावर दाखवत राहा तुम्ही. थँक्यू. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा.